आपण जाणताच आहात भारतामध्ये कोरोनाचा केवढा कहर माजलेला आहे आणि याचा प्रबंध कसा करायचा, याला मुकाबला कसा करायचा या संदर्भात मोदी सरकार यांनी जे काही पावलं उचलले आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे लसीकरण हे महत्त्वाचा टप्पा आहे. भारतामध्ये जेवढे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण होईल तेवढंच आपल्याला या रोगाला मुकाबला करता येईल आणि मानवी शरीरामध्ये इम्युनिटी तयार होऊन कोरोनाची लागण जरी झाली तरी त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. या संदर्भात आपल्याला संपूर्ण माहिती ही केंद्र वेळोवेळी देतं आहे, शासन वेळोवेळी देतं आहे आणि शासनाचा यावर भर दिलेला आहे की सर्वात अगोदर लसीकरण जेवढ्या प्रमाणात जास्त होईल तेवढ्या प्रमाणामध्ये हे रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होईल आणि आपल्या लोकांना या कोरोनाशी मुकाबला करण्यास मदत होईल. आपण जाणताच आहात जामनेर शहरामध्ये न्यूंगली स्कूलमध्ये आज लसीकरणाची मोहीम उघडलेली आहे. एवढी प्रचंड प्रमाणात इथं गर्दी निर्माण झालेली आहे परंतु शासनासोबतच काही व्हॉलंटियर्स भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच इतरही काही लोक या सर्वांच्या मदतीने एकदम शिस्तबद्ध हा कार्यक्रम चालू आहे. आज आपण सर्व बघताच आहात लोक असे व्यवस्थित रांगेत बसून लसीकरण करून घेत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोविशिल्डचा दुसरा डोस याला प्राधान्य देण्यात आलेला आहे. धन्यवाद. मात्र सर, आम्ही बाहेर पाहिलं की लसीकरणाचे दोन्ही डोस देण्यात येत आहे, मात्र इथे आता फक्त एकच डोस का देण्यात येत आहे, नेमका समस्या काय? लसीकरणाचे दोन्ही डोस शासनाचं अगोदरचं म्हणणं आहे की जे अगोदर डोस घेतलेला आहे त्यांना पहिला डोस घेऊन जास्त दिवस झालेले आहेत, 60 दिवसाच्या आत ह्या दोघंही डोस कम्प्लीट व्हायला पाहिजे. त्या निमित्तानं पहिल्या लोकांचं नुकसान होऊ नये या धर्तीवर आपण दुसरा डोस सर्वप्रथम अगोदर या लोकांना देतो आहे, जेणेकरून यांचं दोन्ही डोस दिल्या जातील आणि यांची प्रतिकार शक्ती निर्माण होण्यास लवकर मदत होईल. यानंतर हे जेव्हा कम्प्लीट होईल दोघं डोस त्याच्यानंतर आपण पहिल्या डोसला प्राधान्य देऊ आणि त्यातल्या त्यात कोवॅक्सिनची हे चालू नसल्यामुळे ती कोवॅक्सिनची कोवॅक्सिनची साईट ही थोडीशी त्रास देत असल्यामुळे ब्लॉक झाल्यामुळे आज आपण कोविशिल्डचा दुसरा डोस याला प्राधान्य देत आहोत. हे लसीकरण आता पूर्णच जेवढं भारतामध्ये सर्वच 100% लसीकरण व्हायला पाहिजे या निमित्ताने हे लसीकरण आता कंटिन्यू चालूच राहणार आहे. माझं जामनेर तालुक्यातील 90 संपूर्ण जनतेला आवाहन आहे की त्यांनी आपण लवकरात लवकर स्वतःचं लसीकरण, आपल्या परिवाराचं लसीकरण तसेच आपल्या मित्रपरिवाराचं लसीकरण जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर करावं आणि आपल्या परिवाराची तसेच आपल्या राज्य तालुक्याची नव्हे आपल्या राज्याची देशाची सर्वांची काळजी घ्यावी. धन्यवाद.